भारतात सीताफळ हा एक उगवणारा मुख्य फळ आहे. मुख्यतः हे फळ गुजरात, आंध्र प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये उगवले जातात. पिकलेले हे सीताफळ 1 ते 2 दिवसानंतर खराब होऊ लागतात, त्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि सीताफळमध्ये व्हिटॅमिन सी, थायमिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, डायट्री फायबर असते. सीताफळ हे एक औषधीय आणि औद्योगिक क्षेत्र आहे. या फळामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असल्यामुळे डायबिटीस पेशंट पण त्यांचा आहार करू शकतात आणि त्याचा मिठाईद्वारे पण सेवन करू शकतात. तसेच याचा उपयोग ज्यूसद्वारे, जेली, आईस्क्रीम, जाम बनवण्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी सीताफळ ज्यूस बनवण्यावर एक विशेष डॉक्युमेंटरी घेऊन येत आहे. रॉ मटेरियल: कच्च्या सीताफळाची आवश्यकता असते. प्लांट अँड मशिनरी: कस्टर्ड ॲपल पल्प एक्स्ट्रॅक्शन मशीन, डीप फ्रीजर, फिलिंग अँड पॅकिंग मशीन. प्रोसेस: सीताफळचे पहिले स्क्रॉपिंग केली जाते, त्यानंतर त्यावरचे साल काढली जाते, त्यानंतर त्यातला पल्प पूर्णपणे बाहेर काढला जातो. मशीनद्वारे त्यातला पल्प आणि साल बाजूला केली जाते, त्यानंतर त्यात काही प्रिझर्वेटिव्ज पण ॲड केले जातात, कारण पल्प हा जास्त दिवस टिकू शकतो. त्यानंतर या पल्पला पॅकिंग करून डीफ्रीज केले जाते, कारण त्याचे तापमान 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असते, त्यामुळे ज्यूस योग्य प्रकारे पॅक केला जातो. तसेच नंतर राहिलेल्या सालींचा उपयोग शेतामध्ये ऑर्गनायझेशनसाठी केला जातो, त्यांचा पूर्ण वापर देखील केला जातो. सीताफळ कोठेही यूज केला जातो, त्याचे नुकसान देखील होत नाही, त्यामुळे हा व्यवसाय करून चांगला नफा कमवू शकतात. तर अशा प्रकारे आज आपण सीताफळ ज्यूस बनवण्याच्या व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेतली. हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणतेही एक्सपर्ट ॲडवाईसची गरज भासल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा संपर्क देखील करू शकता. अशाच नवनवीन बिझनेस आयडियांसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.